हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारात वनविभागाने तयार केलेले वनतळे फुटून शेत पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काही भागात पाणी जाऊन सोयाबीन आणि तूर पिकाचे नुकसान झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारात वनविभागाने मे महिन्यात वनतळ्याचे काम केले होते. या वनतळ्याला भगदाड पडले असून एका बाजूने हे तळे खचले आहे, त्यामुळे दांडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन तूर आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हे वनतळे भरले होते, मात्र तळ्याची एक बाजू खचून भगदाड पडले आहे आणि ते पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि वनतळ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाण्यामुळे ते तळ फुटल्या गेलं, फुटून गोटे फिटेचे काय ते वावराची भरपाई नुकसान खूप झालेलं आहे. नुकसान आमचं विहीर 50%च्या वरी गावून बसली, विहीरीत गोटे गाव ते काय सगळं जाऊन बसलेलं आहे. सोयाबीन तूर आमच्या याच्यामध्ये पूर्ण नुकसान होऊन वावर खरडून जाऊन गोटे होऊन बसलेले आहे. तरी शासनानं आमच्याकडे नुकसान आमचं भरपाई करून द्यावं, हे तळं जे कोणं केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.